काम करतोय. जवळपास 65 वर्षापेक्षा जास्त झालं आमची ही चळवळ चालू आहे आणि आज वेगवेगळ्या माध्यमातून या चळवळीत काम करत असणारी अनुभवी आणि अभ्यासू व्यक्ती आमच्या सोबत आमच्या या सीमालढ्याचा इतिहास तुम्हाला सांगायसाठी आले. मला वैयक्तिक मुळात या सीमा प्रश्नाचा अनुभव आणि अभ्यास कमी असला तरी सीमा भागात मराठी कुटुंबात जन्मल्यामुळं आमच्या 5वीला पोचलेला जो संघर्ष आहे तो आज तुमच्यासाठी इथं मी व्यक्त होण्यासाठी इथं आलो आहे आणि मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आयोजकांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. सीमा भागात अडकलेला मराठी माणूस, मराठी माणसाला केंद्र सरकार किती दिवस कुजवत ठेवणार खरं तर या परिसंवादाचा विषय आहे. पण केंद्र सरकार बरोबरच ज्या राज्याचा हा प्रश्न आहे तो राज्य सरकार किती आक्रमकपणे या प्रश्नावर कार्यरत आहे हे खऱ्या अर्थानं पाहण्याची गरज मला तरी वाटते. आजपर्यंत कर्नाटक सरकार किंवा कर्नाटक शासन ज्या वेळेला या प्रश्नासाठी काम करते किंवा बेळगाव वाचवण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात, ज्या वेळेला ते बेळगावसाठी एकत्र येतात त्यावेळेला ते कर्नाटकाचे म्हणून किंवा कर्नाटक सरकार म्हणून एकत्र येतात. पण आजपर्यंत महाराष्ट्रानं कधी सर्वपक्षीय महाराष्ट्रातले बेळगाव वाचवण्यासाठी मराठी किंवा महाराष्ट्रीयन म्हणून एकत्र आलेले आम्ही आजपर्यंत कधीच पाहिले नाही आणि ही खऱ्या अर्थानं बेळगावातला सीमावासीय म्हणून मला तिची खंत वाटते. आम्ही तिथं काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्यावर अन्याय अत्याचार होत असतात. काही महिन्यापूर्वीच एका घडलेल्या घटनेचं तुम्हाला उदाहरण सांगायचं तर बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर काळी शाई फेकण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही एक आंदोलन केलं होतं की जे कोणी हे कृत्य केलंय त्यांना शासन व्हावं आणि ते आंदोलन आम्ही केल्यामुळं आम्हाला जवळजवळ 1.5 महिना तुरुंगात डांबण्यात आलं. माझ्यासह 38 लोक आम्ही 1.5 महिना तुरुंगात होतो. ज्या वेळेला आम्ही 65-66 वर्ष लोकशाही मार्गाने शांततेत, मला वाटतंय आजपर्यंतचा लोकशाही मार्गाने आणि शांततेत लढला जाणारा सगळ्यात मोठा लढा आहे. शांततेत आम्ही लढत असताना कर्नाटक सरकार वारंवार कर्नाटकी अत्याचाराचा आणि भाषिक सक्तीचा वरवंट आमच्यावर फिरत असतोय. आम्ही ज्या वेळेला आम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं त्यावेळेला राज्यद्रोह आणि खुनासारखे गंभीर गुन्हे आमच्यावर घालण्यात आले होते. मागच्या वर्षी ज्या वेळेला मला योगायोगाने चळवळीतला युवक म्हणून लोकसभा लढवण्याची संधी मिळाली होती पोटनिवडणुकीत, त्याच्यानंतर सीमा भागातला मराठी भाषिक युवक कुठेतरी समितीत आणि या चळवळीत परत येतोय की काय या भीतीनं कर्नाटक सरकारनं हे अशा प्रकारचं कृत्य केलं होतं. आम्ही अशा गुन्ह्यातून बाहेर पडणार नाही आणि याची भीती बसून कुठेतरी हा मराठी युवक चळवळीत परत येणार नाही किंवा चळवळीपासून दूर जावा या हेतूने हे सातत्यानं आमच्यावर गुन्हे घालत असतात. आजपर्यंत कित्येक आंदोलनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून झाली पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून जो उठाव व्हायला पाहिजे होता तो कधीच होताना दिसला नाही. केंद्रीय नेतृत्वाची जर चूक म्हणायची झाली, मला वाटतं 2002 साली आमच्या त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींनी एक प्रयत्न केला होता आणि एक बैठक बोलवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले पण कर्नाटकाचे मुख्यमंत्री अर्थातच नेहमीप्रमाणे कर्ण काढून ते त्या बैठकीला हजर राहिले नाही, ते पळून गेले. त्यानंतर एकही प्रयत्न केंद्राकडून झाला नाही. प्रयत्न जाऊ द्या पण महाराष्ट्राला या प्रश्नासाठी आजपर्यंत म्हणजे जवळपास 65 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी साधी वेळही केंद्रानं आजपर्यंत कधी दिलेली नाही आहे. मग आम्ही कुठल्या आशेवर हा प्रश्न आणि हा लढा आजपर्यंत लढत आलोय आणि भविष्यात यांच्याकडून अपेक्षा ठेवायची तरी कुठल्या आशेवर? आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे कर्नाटक मी मगाशी बोलल्याप्रमाणे आक्रमक होतंय, महाराष्ट्राचा अजिबात आम्हाला कुठं पण या प्रश्नावर तळमळीनं किंवा ज्या पद्धतीनं कर्नाटक प्रयत्न करतंय बेळगाव वाचवण्यासाठी
ते त्या पद्धतीचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून निम्मे जरी झाले असते तरी आमचा हा प्रश्न कधीच सुटला असला असं मला वाटतंय. आज ज्यावेळेला बेळगावातली नेते मंडळी किंवा या महाराष्ट्र एकीकरण समितीशी किंवा लढ्याशी जोडलेली मंडळी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला नवीन जे चालू झालंय म्हणजे तुमच्या चुली किंवा तुमचे जे गटतट आहेत, तुमचे जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवा आणि नंतर या म्हणून बोललं जातं. पण महाराष्ट्र हा आमचा बेळगावचा सीमा प्रश्न सुटावा या मुद्द्यावर सगळे एकच आहेत. आणि बेळगाव प्रश्न सुटू नये म्हणून जर काही वैयक्तिक हेवे दवे असतील तर त्यावेळेला त्यांनी असं काहीतरी म्हटलं तर ते आम्ही समजू शकतो. कर्नाटक सरकारकडून वारंवार या भारतीय घटनेची पायमल्ली होत असताना आम्ही आजपर्यंत पाहिलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आमचे संवैधानिक अधिकार आमच्याकडून हिरावून घेत असतात. आम्ही लोकशाही मार्गानं आमचे मूलभूत अधिकार मागत असतो, ते मूलभूत अधिकार आम्हाला दिले जात नाहीत. आम्ही एक त्यांच्याकडून जे या देशातला त्रिभाषा सूत्र आहे त्यानुसार आम्ही बहुसंख्याक असून अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी आम्हाला ज्यावेळेला भीक मागावी लागते त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं खऱ्या अर्थानं आमची बाजूला उचलून धरून कर्नाटकाचं नाक दाबण्याचं काम करायला पाहिजे होतं आणि ते कधीच आता आम्हाला सध्या तरी होताना दिसत नाही. बेळगावचं नामकरण 2014 ज्यावेळेला बेळगावी करण्यात आलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनधिकृतपणे एखाद्या महानगरपालिकेचं किंवा महानगराचं नामकरण होतं आणि त्याच्याविरोधात कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली जात नाही. महानगरपालिकेवर या लढ्याचं प्रतीक म्हणून एक भगवा लावण्यात आला होता, तिरंग्यासोबतच भगवा लावण्यात आला होता. तो भगवा त्यांना काढता आला नाही म्हणून कर्नाटक सरकारनं महानगरपालिकेची नवी इमारत बांधली आणि त्या इमारतीवर त्या भगव्याला स्थान दिलं गेलं नाही. ठरावानिशी अधिकृतपणे तिथं महापालिकेत ठराव करून तो भगवा तिथं लावण्यात आला होता आणि तिथं तो भगवा नवीन इमारतीवर लावण्यात आला आणि केवळ आणि केवळ मराठी माणसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या भगव्याच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना केली तो भगवा आम्ही लढ्याचं प्रतीक म्हणून घेऊन लढतोय. तो भगवा काढण्यासाठी त्यांनी नवीन इमारत बांधतात म्हणजे इतक्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने इतक्या आक्रमकपणे कर्नाटक सरकार काम करत असताना महाराष्ट्रातून कुठेतरी यासाठी जोरदार प्रयत्न व्हायला हवेत. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवी कमीत कमी प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. कर्नाटक सरकार ज्यावेळेला कन्नड सक्ती ह्या आमच्या शाळातून करते त्यावेळेला त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणात या ती सक्ती केलेलीच होती. यावेळेला त्यांनी पदवी शिक्षणात सुद्धा कन्नड सक्ती केली आणि बाहेरून जे विद्यार्थी बेळगावात शिक्षण घ्यायला आलेले ते विद्यार्थी बेंगलोरच्या उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने ज्यावेळेला त्यांना उच्च न्यायालयाने ज्यावेळेला निकाल दिला त्यावेळेला कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना समाधान मिळालं. उच्च न्यायालयानं अशा कुठल्याही प्रकारची भाषिक सक्ती तुम्ही शिक्षणात करू शकत नाही असा त्यांना निकाल दिला आणि त्यानंतर सुद्धा जी सक्ती केलेली होती त्यावर वेगवेगळे काहीतरी पळवाटा म्हणजे ती सक्ती केलेली काढायची दूरच. ज्यावेळेला आम्ही ॲडमिशन घेतात आमचे पदवीचे विद्यार्थी त्यांनी त्यांना भाषा निवडण्याचा अधिकार असतोय त्याच्यातून मराठी भाषा ही गायबच करण्यात आली, मराठी भाषा सरळसरळ त्या पर्यायातून वगळण्यात आली होती आणि ज्यावेळेला त्याच्यासाठी आम्ही तक्रार केला तर त्यांनी सांगितलं की एक सेम तुम्ही कसं बसं करा आणि पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला दुरुस्ती करून देऊ. म्हणजे असं काहीतरी करायचं आणि नंतर ते कायमस्वरूपी राबवायचं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे तिथं दडपशाही चालू असते आणि त्यावर आवाज उठवलं तर मग असे राज्यद्रोहासारखे गुन्हे आमच्यावर घातले जातात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला देशाचं केंद्रीय नेतृत्व एक मोठा निर्णय घेत आहे आणि 370 कलम या देशातून हटवून एक देश आणि एक झेंडा या प्रकारचं ज्यावेळेला एक मार्केटिंग देशभरात चालू असतं त्यावेळेला कर्नाटकाला वेगळा न्याय का हा आम्हाला प्रश्न त्यांना प्रामुख्यानं विचारायचा आहे. कर्नाटकात लाल पिवळा झेंडा हा त्यांनी आपल्या राज्याचा झेंडा म्हणून प्रत्येक ठिकाणी मिरवत असतात. परवाचंच उदाहरण प्रादेशिक आयुक्त कार्यालयाच्या समोर लाल पिवळा झेंडा लावण्यात आला होता आणि त्यासाठी आमच्या सहकाऱ्यांनी तक्रार केली होती की हा झेंडा तिथून हटवावा आणि तिरंग्याचा अपमान ते कुठेतरी करत असतात याच्यासाठी ती तक्रार केली होती. 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला ज्यावेळेला तिरंगा फडकवला जातोय त्यावेळेला त्या तिरंग्याच्या पेक्षा
जास्त उंचीवर हा लाल पिवळा झेंडा तिथं फडकवला जात असतो। मग आम्हाला विचारायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही देशाच्या एकात्मतेच्या गोष्टी करता, हा देश एक देश आणि एक झेंडा म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला सांगत असता, त्यावेळेला कर्नाटकाला वेगळा न्याय का? परवा दिवशी ज्या वेळेला त्या खटल्यावर सुनावणी होती, आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे बाजू मांडणारे जे आमचे वकील आहेत, त्यांनी युक्तिवाद करताना यांना त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही कुठल्या तत्वावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आमच्या आशिलांवर घातले होते, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांनी कर्नाटक राज्याच्या झेंड्याचा अपमान केला। तर त्या झेंड्याचा अपमान केला असं सांगितल्यानंतर ज्या वेळेला त्यांना आमच्या वकिलांनी विचारलं की कर्नाटक राज्याचा झेंडा तुम्ही कुठल्या तत्वावर म्हणताय, त्या राज्याच्या झेंड्याला अधिकृत मान्यता आहे का, त्यावेळेला ते अधिकारी निरुत्तर होते। कारण स्वतः बेंगलोरच्या उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारची मान्यता या झेंड्याला नाही आहे। एका प्रो कन्नड ऍक्टिव्हिस्टनं एक बेंगलोरमध्ये एक उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता, याच्यासाठी म्हणजे प्रत्येक सरकारी कार्यालयावर त्यांच्या राज्योत्सवा दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर दिवशी लाल पिवळा झेंडा लावण्यात यावा। त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की या झेंड्याला अधिकृत मान्यता नसल्यामुळे तिरंगा हा सर्वोच्च आहे आणि तो तिरंगा सोडून कुठल्याही वेगळा झेंडा लावता येणार नाही। मग असं असताना हा लाल पिवळा झेंडा प्रत्येक वेळेला आम्ही का सहन करायचा आणि ते सरळ सरळ राज्याचा झेंडा म्हणून तिथं ते मिरवत असतात। ज्या वेळेला आमची पोरं शाळा शिकून नोकऱ्यांसाठी प्रयत्न करत असतात, त्यावेळेला फक्त त्यांचं मराठी नाव ऐकूनच त्यांची त्यांना नोकरीतून पहिल्यांदाच बाजूला ठेवलं जात आहे। एखादा मराठी भाषिक कन्नड भाषेतून शिक्षण घेऊन जरी नोकरीसाठी गेला तर त्याच्यासाठी एक वेगळी परीक्षा त्यांनी ठेवलेली आहे, त्याला पहिल्यांदा त्या कन्नड भाषेची परीक्षा द्यावी लागते आणि मग त्याला नोकरी दिली जाते। मराठी माणसाला प्रत्येक वेळेला अशा सरकारी सोयीसुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे। आम्ही घटनेने दिलेल्या आमच्या अधिकारानुसार आम्ही सरकारी कागद आम्ही अल्पसंख्याकांचे अधिकार देतो, अधिकारांसाठी भीक मागत असतो। केंद्रीय अल्पसंख्याक आयोग म्हणून जे केंद्रानं एक आयोग नेमलेला आहे, ते आयोग फक्त एका आम्ही ज्या वेळेला तक्रार करतो त्या तक्राराची एक कॉपी त्यांना पाठवत आहे आणि अधिकार त्यांना पाठवा म्हणून फक्त एक त्यांना काहीतरी असंच आश्वासन आम्हाला देते की आम्ही त्यांना ताकीद केलेलं आहे, पण त्याच्यावर पुढं काहीच हालचाली होत नाही, तेव्हा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही। कर्नाटक सरकार मात्र आक्रमकपणे जी जी फलकं आहेत ती काढून पूर्णपणे 100% कानडीकरण करण्याचा सीमाभागात डाव प्रत्येक वेळेला डाव घालत असते। महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी झटकणं आता बंद केलं पाहिजे। आम्ही प्रत्येक वेळेला बेळगावसाठी प्रयत्न करत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून फक्त तोंडाच्या वापस सोडण्यापेक्षा काहीतरी ठोस आता या प्रश्नासाठी करण्याची गरज आहे। आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जरी लढत असलो तरी हा लढा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमाभाग आहे, हा फक्त सीमावासियांचा किंवा बेळगावचा आणि कर्नाटकाचा हा सीमाप्रश्न नाही, हे खऱ्या अर्थानं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज सांगताना खऱ्या अर्थानं दुःख वाटतंय, केंद्र सरकारनं धृतराष्ट्राची भूमिका सीमावासियांच्या बद्दल घेतलेली आहे, पण महाराष्ट्र सरकार सुद्धा पांडवांच्या भूमिकेत आहे, पण याच्यात वस्त्रहरण मात्र सीमावासियांचंच होत आहे। आता प्रश्न हा आहे की याच्यासाठी कृष्णावतार कोण घेणार आणि आम्ही तरी किती दिवस लढणार आहे। आज युवक म्हणून ज्या वेळेला मी माझी बाजू मांडायला इथं आलोय, सीमाभागात एकही युवक या लढ्यात टिकणार नाही किंवा या लढ्याशी जुळला म्हणजे या प्रश्नासाठी आवाज उठवणार नाही याची 100% याच्यासाठी 100% प्रयत्न कर्नाटक सरकार करत असते। महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला खऱ्या अर्थानं विनंती आहे, हा खऱ्या अर्थानं मला तर हा परिसंवादाचा विषय चुकीचा वाटतो की केंद्र सरकार कुजवत का ठेवणार, केंद्र सरकारनं त्यावेळेला जो आमच्यावर अन्याय केला तो केला, पण त्याच्यानंतर जो खऱ्या अर्थानं पाठपुरावा करायला पाहिजे होता तो महाराष्ट्राकडून अजिबात झालेला नाही आणि आज म्हणूनच आम्ही इथं आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती जरी ह्या लढ्यासाठी लढत असली तरी महाराष्ट्रानं आपली जबाबदारी ओळखून या प्रश्नासाठी काहीतरी ठोस पावलं यापुढे तरी उचलावेत।
आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारने भूमिका घेतली नाही, पंतप्रधानांनी भेट दिली नाही, पण आता काय झालंय, ज्या वेळेला आत्ताचं सरकार सोडून जे मागचं नवीन सरकार सत्तेत आलं होतं त्यानंतर त्यांनी एक पद नेमलं होतं, सीमा समन्वयक मंत्री म्हणून एक वेगळं मंत्रालय हे आमच्या प्रश्नासाठी नेमलं होतं। त्यानंतर जवळपास 4-5 वर्ष सीमा प्रश्नाच्या कोर्टाचं कामकाज आणि रस्त्यावरचं कामकाज पूर्णपणे थांबलेलं होतं आणि जे सीमा समन्वयक मंत्री म्हणून नेमलेले होते ते कर्नाटकाच्या एका मंदिराच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जातात आणि हुट्टी तरी कन्नडा नाडू उट्टोपिको असं काहीतरी त्यांनी तिथं बोललं, म्हणजे जन्मलो तर कर्नाटकात जन्माव असं काहीतरी त्याचा अर्थ होत होता। खऱ्या अर्थानं ते विसरले असावेत की ते कर्नाटकाचे मंत्री आहेत किंवा महाराष्ट्राचे मंत्री आहेत, पण ते पद नेमल्यापासून ज्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीला सीमा प्रश्न संदर्भात किंवा इथं काय घडतंय त्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची भेट घ्यायची असायची किंवा एक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या सीमा प्रश्नासाठी जबाबदार राहायचा, ते पद नेमल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांची आणि बेळगावातल्या सीमावासियांची मात्र भेट व्हायचं 100% बंद झालंय। मला वाटतंय त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, 4.5 वर्ष त्यांनी साधी भेट सुद्धा दिली नव्हती, आझाद मैदानावर आम्हाला उपोषण करावं लागलं आणि त्या उपोषणानंतर आम्हाला भेट मिळाली। आता ही परिस्थिती तीच आहे, आत्ताचं सरकार सीमाप्रश्न आग्रही आहे असं मी म्हणतो, पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांची आम्हाला भेट आणि उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही। या प्रश्नासाठी जे वकील काम करतात त्यांच्याकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि त्यांना प्रयत्न करायला लावणारं जे आमचं महाराष्ट्र सरकार आहे ते कुठंतरी उदासीन आहे असं आम्हाला वाटतंय। आम्ही या चळवळीतला युवक म्हणून मी एवढंच सांगतो की आता या 2-5 वर्षात जर कर्नाटक ज्या प्रमाणे आक्रमकतेनं या प्रश्नासाठी काम करतंय त्याच आक्रमकतेनं जर महाराष्ट्र सरकारनं काम केलं नाही तर ह्या लढ्यात किती टक्के लोक सहभागी राहतील आणि खऱ्या अर्थाने युवक या लढ्यापासून कुठेतरी तुटतील याची भीती आम्हाला वाटते। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यासाठी कृष्णावतार कोण घेईल याची आम्ही वाट बघतोय आणि तो महाराष्ट्र सरकारनं घ्यावा आणि कुठेतरी आम्ही या 65 वर्षाचा आमचा वनवास संपवा अशी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।